महत्त्वाचं असतं, अन्यथा नो चेंडू देण्याची या ठिकाणी गरज भासते. पुन्हा एकदा रतनचा अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे. या चेंडूवरती निश्चितपणे चौकार लिहिला जाणार आहे किंवा षटकार, यात काही शंका नाही आहे. पंचांकडून इशारा येतो आहे, पाहूया कोणता इशारा येतो ते. पंचांकडून इशारा येतोय तो चौकाराचा इशारा येतोय, आणि या चौकारानंतर मात्र एक जलद अशा प्रकारची धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज असणार आहे, तो म्हणजेच रोहित. रोहितने मात्र या वहीत चार धावांची नोंद पहिल्या चेंडूवरती केली आहे. ज्या पद्धतीने पहा, वीरेंद्र सेहवाग टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला चौका ठोठवून टेस्ट क्रिकेट चेंडू आणि 61 धावांचं उद्दिष्ट आहे, त्यापैकी पहिला चेंडू झालाय. अतिशय सुरेख चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, तशाच प्रकारचा फटका, तीच दिशा आहे आणि तीच आशा आहे, आणि आशेने हा जबरदस्त अशा प्रकारचा चौकार ठोठावतोय, आणि चौकारानंतर मात्र धावसंख्या होते होती पहिल्या षटकात 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 अशी धावसंख्या होते. मात्र या ठिकाणी सवाल उठता उभा, अशाच प्रकारे हा एक प्रश्न निर्माण होतोय. जर सरळ बॅटने चेंडू धावा येत होत्या तर या ठिकाणी उलटी बॅट काय केली. त्यानंतर मात्र पहा, पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय आणि त्याच दिशेने गेल्यानंतर स्क्वेअर लेग पट्ट्यातला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत नाही आहे तोपर्यंत मात्र फलंदाज ही दुहेरी धाव घेतोय. अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. एक चेंडू फक्त डॉट गेलाय, त्यानंतरचे जे सर्व चेंडू आहेत ते चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तो म्हणजेच याच रोहितकडून. रोहितने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या पहिल्या षटकात. अशाच प्रकारची फलंदाजी शेवटपर्यंत झाली तर या सामन्यातली चुरस आहे ते निश्चितपणे वाढणार आहे, कारण हा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. भारसिद्ध चषक 2022 पर्व क्रमांक 1 दिवस आपला पाहिला तर हा दुसरा दिवस, अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातली दुसरी इनिंग आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाजी करतोय तो म्हणजेच रतन. रतनच्या या चेंडूवरती पहा, हलक्या हाताने खेळतोय कारण त्याला माहित आहे की या शॉट वाईडस एकूण धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज रोहित. पुढचा चेंडू आहे, पुढचा चेंडू आहे, पुढचा चेंडूला क्रॉस करतोय. क्रॉस केलेल्या चेंडूवरती मात्र निश्चितच एक अप्रतिम अशा प्रकारचा फटका लिहिला जातोय, ज्या फटक्यावरची फटक्याची एक चांगल्या प्रकारे नोंद घेतली जाते. पंचांकडून षटकाराकरिता नोंद होते. या चेंडूवरती मोहर उठवली जाते ती म्हणजेच षटकाराची. जबरदस्त डीजे ऑपरेटर देखील आम्हाला जोडले गेले. 30 रन ये दूसरा ओव्हर प्रगतीपर. इस बार ये देखिए खेलना चाहते थे, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे. आज का दिन इस बल्लेबाज के नाम है. राजू जैसी बल्लेबाजी करेंगे तो जरूर यहाँ पर जीत पा सकते हैं. बुरबुची की टीम, कुसूर की टीम के लिए यहाँ पर ये बल्लेबाज पूरी तरह से सरदर्द वाला रहेगा. कुल मिलाकर रन संख्या 27 रन. अभी भी देखेंगे तो दूसरा ओवर प्रगति पर है. पहले ओवर में 11 रन बन चुके आना है. इस ओवर के बाद टॉस होगा. 4 गेंदे शेष है. इस बार ये देखिए खेलना जरूर चाहते थे, बहुत ही अच्छी गेंद थी. अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे घेतला जातोय, आणि चांगल्या प्रकारे घेतल्यानंतर मात्र या चेंडूवरती बरोबर कुसूर संघाच्या बाजूने झुकलेले पाहतोय. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात घेतला. क्षेत्ररक्षक म्हणतोय प्रेक्षक, कारण क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातोय. चौकारा की षटकार, षटकाराची नोंद होते, आणि षटकारानंतर मात्र या ठिकाणी डीज ऑपरेटर मला जोडले जात आहेत. या कव्हरच्या पट्ट्यातून षटकार तुटल्यानंतर पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतो ते. आता मात्र हा जबरदस्त फटका आहे, स्लीपच्या पट्ट्यात चेंडू जातोय. निश्चित चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान ही शर्यत लागते. यात चेंडू जिंकतोय आणि चेंडू सीमा पार होतोय, चौकार जातोय. एक चांगल्या प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहितच्या बॅटमधून. रोहित मात्र अशा या 18 आणि 8 ची ही आपण लढत पाहतो. अतिशय सुरेख चेंडू आहे, जबरदस्त फटका आहे. फटका मात्र जरूर हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत नाही तोपर्यंत मात्र ही दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. अचूक फेक होणं फार गरजेचं होतं. स्टिक या षटकात त्यांनी जास्त दबा खर्च केला. तोच राजू रोहित करता हा चेंडू टाकतो. या चेंडूमध्ये मात्र रोहित जबरदस्त फटका मारतोय. अप्रतिम आहे, डोळ्यांचं पारणं पडणारा फ्लॅट अशा प्रकारचा शॉट षटकार येतोय. अद्वितीय अशा प्रकारची फटकेबाजी होते. षटक देखील संपतोय. एकूण 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते है बीन बाद यहां पर पार करने के लिए रोहित तैयार रहेंगे. अगली गेंद अंपायर के बगल से. इस बार ये रोहित खेलना चाहते थे लेकिन वहां फील्डर मौजूद है. ये खराब फील्डिंग, खराब फील्डिंग, और ये नो प्लस. ये 14वां यानी मैच जीता है भुरभुशी टीम ने. बहुत ही बेहतरीन यहां पर कूच का स्कोर देखेंगे ना तो